शेगावकरांना संत गजानन महाराजांची पालखी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचं आगमन जे आहे ते झालेलं आहे. आपण बघू शकताय माझ्या मागे या ठिकाणी शेगावकरांना संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आगमन जे आहे ते आता सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये झालेलं आहे. सोलापूर मधलं जे तामलवाडी गाव आहे त्या ठिकाणी या पालखीचं स्वागत जे आहे ते सोलापूरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकताय या पालखीचं यंदाचं 55वं वर्ष आहे आणि आपण बघू शकता की अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे वारकरी जे आहेत ते या ठिकाणी चालत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. शेगावहून पंढरपूरपर्यंत अंतर हे वारकरी जे आहेत ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं पार पाडत असतात. तोंडामध्ये संत श्री गजानन महाराजांचा जयघोष असतो, ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष असतो आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं आपण बघू शकताय की समोरच्या बाजूला झेंडेकरी असतील, मागच्या बाजूला कालकरी असतील आणि त्याच्या मागे जे आहेत ते संत श्री गजानन महाराज यांची पालखी जी आहे ते आपल्याला दिसून येते. आणि आता ही जी पालखी आहे आपण जर बघितलं तर काही वेळातच याचं सोलापूरमध्ये लुळे हे जे गाव आहे त्या ठिकाणी आगमन होईल आणि त्या ठिकाणी ही पालखी जी आहे ती मुक्कामाला असणार आहे. त्यावर असं नाबासाहेबचा विश्वभूषण निमय शांत विनोद सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.